नमस्कार, मी राज हंसनाळे। नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर। आमची मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आहे, जीवाची होती या काहिली, सोनी मराठीवर 18 तारखेपासून संध्याकाळी 7:30 वाजता। सेम ऑडिशन प्रोसेस, जशी आपण एक स्क्रिप्ट रिकॉर्ड करून पाठवतो, त्याच्यानंतर लुक टेस्ट होतात आणि मग एक राऊंड दोन राऊंड असे होत होत एक फायनली माझं कास्टिंग झालं। पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट कळली होती की ओवरऑल मालिकेचा जो जॉनर आहे तो आणि खूप लव्ह स्टोरी चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत येणार आहे, कारण एक ब्रीफ दिलं गेलं होतं, त्यामुळे इच्छा होती की कास्टिंग व्हावं आणि जे झालं त्याबद्दल थँक्यू। येस, माझी पण सेम जशी प्रोसेस असते, मी ऑडिशन सचिन शिगवण सरांचा मला फोन आला, त्यांनी एक स्क्रिप्ट पाठवली, स्क्रिप्ट वाचली, त्याचं एक ऑडिशन व्हिडिओ त्यांना पाठवला आणि त्यांनी मला फोन केला की लुक टेस्ट आहे, येशील का प्रतीक्षा। आणि मग मी गेले, मग राज सर भेटले, आमच्या दोघांचा एकत्र लुक टेस्ट झाला आणि मग आम्ही सिलेक्ट। खूप छान फिलिंग आहे, ऑब्व्हियसली खूप छान फिलिंग आहे, कारण प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक मुलींचं लहानपणीपासून असं असतं की मैं हिरोईन बनना चाहती हूँ। हा, माझंही असं होतं ऑब्व्हियसली, मग जसं मोठे होत गेले, बदलत गेल्या गोष्टी। पण आत्ता जेव्हा, म्हणजे खरंच मी जेव्हा एक एक शॉट करते, किंवा मी पहिल्या दिवशी आले आणि पहिला शॉट दिला, त्यावेळेस मला खूप भरून आलं होतं, मला खूप आनंद झाला होता की यार हे मला हवं होतं, हे मला खरंच मनापासून हवं होतं की मला एखादी सिरियल लीड करायची आहे। मी असं टी व्हीत दिसणं वगैरे जे असतं ना, त्या काइंड ऑफ मला आनंदच होतोय थ्रू आउट। म्हणजे ऑडिशन पाठवली, त्यानंतर सिलेक्शन झालं आणि नंतर आजच्या दिवसापासून माझी एक्साइटमेंट काय ते वेगळीच असते की हा आपली पहिली मालिका। नाही, खूप वेगळा अनुभव आहे, कारण गेले 10 वर्ष ज्या गोष्टीच्या मागे आपण असतो ना, हे गोल हिट करायचंय, तर ते हिट झालं असं वाटतं आणि ते पण आपल्या भाषेत काम करायचं आहे, आपली माणसं आपण लोकांपर्यंत रिप्रेझेंट करतोय, तर ते खूप एक वेगळं फिलिंग आहे आणि एक्साइटमेंट आहे, जबाबदारीची जाणीव आहे, लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने कसं पोचता येईल याबद्दल विचार सुरू आहे, तर हे सगळं मिक्स्ड फिलिंग आहे। पण नक्कीच आनंद झाला, स्वतःचा प्रोमो, एक टीम एफर्ट, हे लोकांपर्यंत कशा पद्धतीने रिसीव्ह होत आहे, हे सगळं बघितल्यानंतर खूप एक असतं ना, ही माझी सिरियल आहे असं जेव्हा आपण बोलतो की एक टीम एफर्ट असतोच, पण एक एक फिलिंग असतं यार हे माझं आहे, हे प्रोजेक्ट माझं आहे, तर तसं समजून जेव्हा काम करतो आपण ते एक वेगळी मजा येते, तर तो फील येतो आहे मला आणि मजा येते ओवरऑल। हो, मी शिकती आहे कन्नड, कारण मी मूळ कानडी नाही आहे, सो मी शिकती आहे काही वाक्य नाही म्हणणार, मी काही शब्द लिहून घेते आहे रोज, जसं मला हे कळलंय की अरे देवा असं म्हणायला, देवरू असं म्हणतात आपण, अरे देवा पण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतो ना, सो देवरू, अय्यो, अय्यो रामा, हे बेसिक हे शिकतीये, किंवा नाहीला इल्ला, होला आयतू, अशा गोष्टी शिकतीये, माझी शिकण्याचीच प्रोसेस सुरू आहे। आमच्या सेटवर आमची एडी आहे ऐश्वर्या, ती कानडी आहे, सो ती मला लिखित देते सगळं की हे वाक्य असं असणार आहे कानडी। भारती पाटील मॅम आहेत आमच्या सेटवर, त्यांनी कानडी फिल्म्स केल्या आहेत, सो त्या मला सांगतात की हे वाक्य लिखित असं आहे पण बोलताना आपण ते कसं बोलायचं असतं, कारण फरक असतो, लिखित वेगळं असतं, आपण बोलताना वेगळं बोलतो, सो ते त्या मला गाईड करत असतात, सो त्यामुळे मी शिकती आहे आणि माझे प्रयत्न चालू आहेत। ती शिकत म्हणजे शिकवत तर नाही, पण ती जे शिकली आहे ते माझ्यावर वापरते ती। हे समीकरण असं आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक या बॉर्डरवरती असलेलं एक गाव, त्या गावामध्ये असलेला हा एक वाडा आणि वाड्यामध्ये असलेले आजोबा, त्यांचा मी नातू, आणि त्या आजोबांचं असलेलं मराठीवरचं प्रेम, इवन आमच्या सगळ्यांचंच असलेलं मराठीवरचं प्रेम, ते तुम्हाला वाड्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिकडे तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल, इथे मराठी, मी आजोबा शिक्षक होते त्यामुळे एक ब्लॅकबोर्ड दिसेल, ते रिटायर्ड शिक्षक आहेत, तर त्यांचे सुविचार वगैरे हे सगळं तुम्हाला दिसेल की मराठी कल्चर कशा पद्धतीने त्यांनी जपून ठेवलेलं आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, तर हे सगळ्या गोष्टी त्यांनी जपून ठेवल्या आहेत, त्यांची इच्छा आहे की त्यांची फॅमिली हे जपून ठेवेल, ते टिकवेल ते सगळ्या गोष्टी, प्लस ह्या सगळ्यामध्ये एक सिच्युएशन घडते आणि ह्या वाड्यामध्ये एक कानडी कुटुंब राहायला येतं, ते म्हणजे ह्यांचं कुटुंब, आणि ते कुटुंब आल्यानंतर दोन कुटुंबामध्ये कशा पद्धतीने वाद होतात, कशा पद्धतीने प्रेम होतं, कशा पद्धतीने त्या गोष्टी, कारण डेली रुटीनच वेगळं असतं ना, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत दोन कल्चरचं रुटीनच वेगळं असतं, तर ते कशा पद्धतीने एक दुसऱ्याला हँडल करतं, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहता येतील 18 तारखेपासून।
सगळ्यांनाच खूप आवडलं. मी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, कारण प्रत्येकाला असं असतं की मी एक लीड रोल करीन, लीड रोल करीन. माझ्या बाबतीत ही गोष्ट उलटी झाली. मी साईड रोल करत असताना ऑडियन्सनी इतका गोंधळ केला होता, तुम्ही लीड रोलमध्ये का नाही येत, तुम्ही लीड रोल. त्यांच्यामुळे माझ्यामध्ये विश्वास आला, अरे यार करू शकतो यार, लोकांना इतकं आवडतं. तर मला असं वाटतं की हे जे पहिलं प्रोजेक्ट आहे हे ऑडियन्सला समर्पित, हे त्यांच्या प्रेमाला समर्पित, आणि हा विश्वास मला तुमच्याकडून मिळाला आहे. तर ह्या प्रोमो सारखं तुम्ही जितकं माझ्यावर प्रेम केलं तितकं आमच्या सगळ्यांवरती, आमच्या सिरियलवरती करा. आणि रिस्पॉन्स तुमचा खूप चांगला आहे, तुमचे प्रत्येकाचे मेसेज मी वाचतो आणि प्रत्येकाला मी प्रयत्न करतो की पर्सनली सगळ्यांना रिस्पॉन्ड करायचा. पण थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझ्यामध्ये विश्वास जागा झाला आहे आणि ही जर्नी आपण एकत्र करूया पुढे. छान, सगळ्यांच्या छान कॉम्प्लिमेंट्स होत्या की अगं किती छान झालंय, तू छान बोलली आहेस, तू छान दिसतीयस. सो ऑब्व्हियसली आनंदच झाला मला. आणि जेव्हा मी स्वतः पहिल्यांदा बघितला प्रोमो, त्यावेळेस मला, मी रडायला लागले, मला, मी स्पीचलेस होते, मला काहीच बोलवत नव्हतं की हां छान आहे काय. आय डोंट नो, म्हणजे मी आत्ता बहुतेक एक्सप्रेस करू शकणार नाही त्या क्षणी मला काय वाटलं, पण मी फक्त रडत होते. कारण आणि ते रडणं म्हणजे आनंदाश्रू होते ऑब्व्हियसली. मला खूप आनंद झाला होता की आपण पहिल्यांदा असं आलोय लोकांसमोर आणि ते लोकांना आवडते. ते गुपित आहे, नंतरच कळेल. पण जो रेफरन्स आहे तो तुम्हाला 18 तारखेनंतर उलगडे तुमच्यासमोर, की त्या अबोलीच्या फुलांचा रेफरन्स काय आहे. ते अबोलीचं फुल प्रेमाचं प्रतीक होतं की त्यांच्या भांडणाचं होतं की काय होतं, ते नंतर उलगडेल तुमच्यासमोर. काही नाही, पहिल्या दिवशी भेटलो तेव्हाच ओळख झाली एकदम. म्हणजे असं काही फॉर्मल काय नव्हतं, हाय आम्ही जवळजवळ असं 4-5 वर्ष मित्र आहोत आणि आम्ही आत्ता भेटलो, अरे कसं आहेस काय वगैरे, असंच सुरू झालं. चांगली गोष्ट आहे की ह्या नोटवरती क्लिक झालो आम्ही, कारण त्यामुळे इथून पुढचा प्रवास सोपा होतो. कारण मग उगाच ते फॉर्मॅलिटी करत बसण्यात काही अर्थ नाही आहे. तर मला वाटतं चांगली गोष्ट आहे, एकदम क्लिक झालो, ऑडियन्स पर्यंत पण ते पोहोचतंय. पोहोचलो ऍक्च्युअली, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही पहिल्यांदा बोललो, पहिल्यांदा आमची भेट झाली, लगेच 2 दिवसानंतर प्रोमो शूट झाला, पण आम्ही कम्फर्टेबल होतो. यु नो लाईक जेव्हा एक मी मुलगी आहे आणि हा कसा हँडल करणार आहे, कसा बोलणार आहे, हे प्रश्न असतात मुलींच्या मनात. पण राज खरंच खूप कम्फर्टेबल केलं राजने मला बोलण्याच्या बाबतीत, किंवा पहिल्यांदाच याच्या जवळ जायचंय वगैरे, बट त्याने मला खूप कम्फर्टेबल फील केलं आणि त्यामुळे आमची केमिस्ट्री छान जमली, आमचं बॉन्डिंग छान जमलं एकूण, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन. त्यामुळे ऑफ स्क्रीन छान असल्यामुळे तो ऑन स्क्रीनही तेवढं छान दिसलं लोकांना. नाही नाही, सीन असं आहे त्यामुळे मी असं आहे. लुक बेसिकली कोल्हापूरचा एक रांगडा मुलगा, ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये राहतात, कोल्हापुरी चप्पल, एक जीन्स आणि लुक ह्या पद्धतीचाच असेल. लुकमध्ये असं काही, हां पण ऑब्व्हियसली फक्त माझा लुक नाही आहे, माझी पूर्ण फॅमिली आहे, कोल्हापूरची एक जी फॅमिली आहे त्यांचा ओव्हरऑल एक लुक आहे. कारण सिरियलमध्ये फक्त मी आणि हीच असं काही नाही आहे, पूर्ण युनिट आहे. तर त्या दोन फॅमिलींचा लुक पण तितकाच मॅटर करतो, ज्यामध्ये माझा आजोबा आहे, आजोबा आहेत, त्यांचे कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी चप्पल, ज्याला पायथान बोलतो आपण, ते झालं. किंवा इवन आई आहे, भाऊ, वहिनी, मुलगी, तर ह्या ओव्हरऑल फॅमिली स्ट्रक्चर वाईजच, म्हणजे इव्हन मी म्हणेन की हा वाडा बघा तुम्ही, म्हणजे हा वाडा स्वतःच एक कॅरेक्टर आहे, जे इतक्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आर्ट डिरेक्टरने तुमच्यासमोर मांडलं. तर ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी कोल्हापूरची बाजू मांडतात आणि प्लस मग कानडी कुटुंब आहेच सोबतीला. येस, माझ्या पण इथे सगळ्यांचाच लुक, म्हणजे माझे जे अप्पा दाखवले आहेत त्यांच्या अशा एकदम मिशा, मला हाफ साडी, त्यानंतर भरपूर दागिने, हा असं वेगळा भांग, मधला भांग जो असतो साऊथ इंडियन कल्चरचा, आणि त्यानंतर गजरा, कायम मिसात मारलेला गजरा, हे सगळं असणार आहे. आणि त्यानंतर त्याचबरोबर माझ्या अप्पा, माझे अप्पा लुंगी घालताना दाखवले आहेत कारण ते कानडी आहेत. त्यानंतर माझी बहीण पण परकर पोलका, माझ्या आईचं ते टिपिकल एक मोठी चमकी, कायम तिच्या पण केसात गजरा मारलेला असतो. असं आमचे पण लुक्स चौघांचे, आमच्या फॅमिली जी आम्ही 4 लोक होतो, आमचे सगळ्यांचेच वेगवेगळे लुक्स आहेत. दोन फॅमिलीच्या ऑथेंटिसिटी जपण्याचा प्रयत्न आहे. ही फॅमिली फक्त अशी आली आहेत असं नाही, प्रॉपर एक ऑथेंटिक लुक, कल्चर हे सगळं दाखवण्यात येईल. आणि फक्त शूट वाड्यात असेल असंही नाही आहे, ॲक्च्युअल लोकेशनला देखील शूट होणार आहे, जे आम्ही उद्या मोस्टली आम्ही चाललो आहे कर्नाटकला शूट करायला, जो आमचा एक फर्स्ट शेड्यूल असेल 1 आठवड्याचं. त्यामुळे तुम्हाला ती पण ऑथेंटिसिटी बघता येईल. तुम्हाला कॅमेरा वर्क थ्रू एक
कर्नाटक कशा पद्धतीने दिसेल, कोल्हापूर कशा पद्धतीने दिसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येतील. आणि हे दोन कल्चर पाहण्याची मजा तुम्हाला एक लार्जर दॅन लाईफ असा एक फील देऊन जाईल. आणि लव्ह स्टोरी आहे बेसिकली, दोन फॅमिलीची लव्ह स्टोरी, ती तुम्हाला पाहता येईल 18 तारखेपासून. नमस्कार, मी राज हंसनाळे. नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर. आमची नवीन मालिका तुमच्या भेटीस येते आहे 18 जुलैपासून संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. जीवाची होती काही.